पुढची महत्त्वाची बातमी येते मुंबईमधून. मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. मुंबईमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि अत्याचार करण्यात आलेला आहे. बलात्कारानंतर महिलेवर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आलेले आहेत. 3 नराधमांनी या महिलेच्या घरात घुसून हे अत्याचाराचं कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात ही घटना घडलेली आहे. महिलांच्या गुप्तांगाला 3 नराधमांनी सिगरेटचे चटके देखील दिल्याचं समोर आलेलं आहे. पोलीस तपासामध्ये हे समोर आलेलं आहे. नराधमांनी या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून महिलेला पोलिसांकडे जाऊ नकोस असं देखील धमकवल्याचं समोर आलंय. पण पीडितेनं शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 3ही नराधम आरोपींचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय. यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विलास आठवले हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी विलास आठवले हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विलास, ही घटना अत्यंत संतापजनक आहे आणि आरोपीचा सध्या शोध सुरू आहे का? काय अपडेट आहे? बिल्कुल, ही घटना अत्यंत संतापजनक आहे, तेवढी भयानक आहे. याचं कारण असं आहे की ज्या महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाला, म्हणजे 3 जणांनी बलात्कार केला, बुधवारच्या रात्री ही घटना घडली आणि आज त्या संदर्भातला खुलासा झाला आहे. कुर्ल्याच्या एका भागामध्ये एक महिला जी आहे ते तिच्यासोबत 3 जणांनी जे कृत्य केलं आहे ते अत्यंत भयानक आहे. सिगरेटचे चटके तिला दिलेले आहेत. गुप्तांगावर मारहाण करण्यात आलेली आहे आणि इतकंच नाही तर तिचे व्हिडिओ जे आहेत ते काढल्याची माहिती पोलिसांकडे आहे. आणि पोलिसांनी 376 हे कलम लागू केलेले आहेत. त्याचबरोबर 377 कलम जे आहेत ते सुद्धा लावले आहेत. 324 हे कलम लावलं आहे. या 3 कलमानुसार त्याचा आरोपीचा तपास सुरू आहे आणि या घटने ही घटना उघडकीस आल्यामुळे संपूर्ण कुर्ला परिसरात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बुधवारच्या रात्री हे 3 युवक त्या महिलेच्या घरात घुसले. घरात घुसल्यानंतर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. त्याचबरोबर त्या महिलेला सिगरेटचे चटके दिले आणि त्याचबरोबर हा त्यांनी हा व्हिडिओसुद्धा काढलेला आहे. आणि याची तक्रार जी आहे ती आज पोलिसांनी घेतली आहे. महिलेने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याची माहिती आपल्या बाजूच्या लोकांना दिली, म्हणजे शेजारच्या लोकांना दिली आणि शेजारच्या लोकांनी पोलिसांकडे धाव घेण्यास सांगितलं. या ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फासणारी आहे, कारण अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ते वारंवार पाहायला मिळतात. पोलिसांनी आरोपींविरोधात कोणते कलम लावलेले आहेत आणि तपास सुरू केला? तीनशे शहात्तर डी 377 आणि 324 हे 4 कलमं जी आहेत ते आरोपींच्या विरोधात लावलेली आहेत. आणि ही कलमं, या कलमांनुसार आरोपींचा तपास सुरू आहे. पोलिसांचं पथक जे आहे कुर्ला परिसरातील अनेक भागांमध्ये फिरतं आहे आणि आरोपींचा तपास घेण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच विलास, आणि मुंबईमध्ये देखील आता निर्भयाची पुनरावृत्ती झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.